आमच्या यूटूब चॅनलला सस्काइब करा महानकारी न्यूज सस्काइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल शाहू साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न चालू हंगामात 10 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट कोल्हापूरच्या कागल येथील शाहू साखर कारखान्याचा एकोणचाळीसावा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ चेअरमन सिंह घाटगे आणि सौ नवोदिता घाडगे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी ज्येष्ठ संचालिका श्रीमंत सुहासिनी देवी घाटगे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण तसेच संचालक मंडळ यावेळी उपस्थित होतं यावेळी बोलताना चेअरमन सिंह घाडगे म्हणाले चालू गळीत हंगामातील दहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कार्यक्षेत्रातील सर्व ऊस शेतकऱ्यांनी कारखान्याला पाठवावा कारखाना आपल्या हक्काचा आहे कारखान्याबाबत आत्मीयता असायला हवी असे सांगत गत सहा महिन्यापूर्वी केंद्र शासनाने घेतलेले खुल्या साखरेचा निर्णय स्वागत करण्यासारखा आहे असं मत व्यक्त केलं तर चालू वर्षी इथेनॉल निर्मितीवर अधिक भर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे सांगत सिंह घाडगे म्हणाले ज्यावेळी कारखाना अडचणीत होता त्यावेळी कार्यक्षेत्राच्या बाहेरील शेतकऱ्यांनी ऊस पाठवून सहकार्य केलं आहे हे मी कधीही विसरणार नाही चालू गळीत हंगामात कार्यक्षेत्रातील ऊसाबरोबरच त्यांचाही विचार करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली सुमारे दहा ते बारा टक्के लोकच प्रत्यक्षात साखर वापर करतात बाकीच्या उद्योगासाठी उर्वरित साखर वापरली जाते उत्तर प्रदेशाप्रमाणेच महाराष्ट्रातही सबसिडी मिळावी अशी मागणी करत सर्व शेतकरी संघटनाने राजकारण बाजूला ठेवून सभासद ऊस व साखरेची काय परिस्थिती आहे उत्पादन किती आहे हे गृहीत धरून लवकरात लवकर तोडगा काढावा असं मत व्यक्त केलं स्वागत व प्रास्ताविक कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी केलं आभार संचालक युवराज पाटील यांनी मानले सूत्रसंचालन राजेंद्र माळूमल यांनी केलं कार्यक्रमास कागल बँकेचे चेअरमन एम पी पाटील व्हाईस चेअरमन नंदकुमार माळकर सर्व नगरसेवक सर्व संस्थांचे पदाधिकारी सभासद ऊस उत्पादक शेतकरी कार्यकर्ते व कर्मचारी उपस्थित होते महानकर न्यूजसाठी कागलहून राजेंद्र पाटील वंदूरकर